दिसते माझी सर्वांना. स्क्रीन दिसते सर्वांना. ओके, तर कालच्या सेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं की प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन, आणि हे मी का वारंवार सांगतोय कारण याच्यामध्ये एक कॉम्प्लिकेशन आहे, ते आपण आज डिस्कस करणार आहोत. काल आपण जे प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन डिस्कस केलं त्याच्यामध्ये 44AD, 44ADA आणि 44AE. 44AD मध्ये बघितलं आपण की 8% किंवा 6% दाखवा, आणि ते कुणाला ऍप्लिकेबल होतं की टर्न ओव्हर 2 कोटी पर्यंत आहे त्यांना ऍप्लिकेबल होतं. ADA बघितलं आपण जे स्पेसिफाईड प्रोफेशन आहे, लिगल, मेडिकल, अकाउंटंट, इंटेरियर डेकोरेटर, त्यांना ग्रॉस रिसीट 50 लाखापर्यंत असेल तर 50% दाखवणं गरजेचं आहे. आणि जो ट्रान्सपोर्टरचा बघितलं आपण अप टू 10 ट्रक्स, त्यांना सुद्धा जे काही टनेज आणि हे आहे त्याप्रमाणे ते दाखवावं लागतं. आता सर्वात महत्वाचा विषय येतो की तुम्ही जर 8%, 6% किंवा 50% किंवा त्या ट्रकच्या लोड प्रमाणे दाखवलं नाही तर तुम्हाला ऑडिट करणं कंपल्सरी आहे. समजा तुमचा बिझनेस आहे आणि तुम्ही 8% आणि 6% मिनिमम दाखवले नाही, त्याच्या खाली जर तुमचा प्रॉफिट असेल तर तुम्हाला कंपल्सरी ऑडिट करायचं आहे. तुमचा बिझनेस कुठला पण असो, ह्या तिन्ही याच्यामध्ये सर्व बिझनेस कव्हर होतात. तुम्ही ट्रेडर असाल, मॅन्युफॅक्चरर असाल, प्रोफेशनल असाल, ट्रान्सपोर्टर असाल, याच्यात सर्व बिझनेस कव्हर होतात. आणि मग तुम्हाला हे बघायचं आहे की आपला प्रॉफिट हा 8%, 6% किंवा प्रोफेशन असेल 50% किंवा ट्रान्सपोर्टर असेल तर त्या ट्रकच्या लोड प्रमाणे आलेला आहे की नाही, त्याच्या खाली जर असेल तर तुम्हाला ऑडिट करायचं आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, जे काही होलसेलर असतात त्यांचं मार्जिन 8%, 6% वगैरे नसतं, किंवा जे काही प्रोफेशन असतात त्यांचं सुद्धा मार्जिन प्रॉफिट 50% नसतो, मग त्यांना कंपल्सरी ऑडिट करावं लागतं कारण त्यांचा नेट प्रॉफिट हा 8%च्या खाली असतो किंवा 6%च्या खाली असतो. तर ते ऑडिट म्हणजे काय ते आपण आज डिस्कस करणार आहोत. आता हा 44AB एक सेक्शन आहे, तो असं सांगतो की तुम्हाला ऑडिट प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतात. तर तुमचा बिझनेस असेल तर टर्नओव्हर जर 1 कोटीच्या वर गेला तर तुम्हाला ऑडिट करणं गरजेचं आहे. तुमचा प्रोफेशन असेल आणि तुमचे टर्नओव्हर जर 50 लाखाच्या वर गेला तर ऑडिट करावं लागतं. आणि प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन जे आपण काल 3 बघितले त्याच्यापेक्षा तुम्ही कमी प्रॉफिट दाखवला तरी तुम्हाला ऑडिट करावं लागतं. तर आता आहे ऑडिट कोण करतं. जसं काल पण मी सांगितलं की ऑडिट हा चार्टर्ड अकाउंटंट करतो. हु कंडक्ट्स द ऑडिट हा CA करतो, आणि त्याचा ऑडिट रिपोर्ट तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न बरोबर ई फाईल करावा लागतो. आणि तो जो आहे तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी फॉर्म प्रिस्क्राईब केला आहे ऑडिटचा, त्या ऑडिट फॉर्ममध्ये तो CA ऑडिट रिपोर्ट देतो, आणि हा ऑडिट रिपोर्ट त्या CAला ई फाईलिंग करावा लागतो रिटर्नच्या बरोबर. रिटर्नची जी ड्यू डेट आहे त्या ड्यू डेटच्या बरोबर हा फाईल सुद्धा हा ऑडिट रिपोर्ट सुद्धा आपल्याला फाईल करावा लागतो. तर आता फॉर्म 3CA आणि 3CD 3CB काय आहे आणि ऑडिट म्हणजे नक्की काय आहे तो प्रत्यक्ष फॉर्म आपण आता ओपन करून आपण बघू.
हा 3CA फॉर्म मी ओपन केला आहे, दिसतोय सर्वांना? फॉर्म दिसतोय का माझा सर्वांना? आता दिसतोय फॉर्म? ओके, तर हा ऑडिटचा फॉर्म आहे 3CA. याच्यामध्ये वरती जे आहे ऑडिट रिपोर्ट अंडर सेक्शन 44AB ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट, इन केस वेअर द अकाउंट्स ऑफ द बिझनेस ऑर प्रोफेशन ऑफ अ पर्सन हॅव बीन ऑडिटेड अंडर एनी अदर लॉ. तर मी जे काही ऑलरेडी 18-19 एक फॉर्म आहे ह्या SEC चा, ही एक संस्था आहे, तिचा फॉर्म आहे, तो मी मुद्दाम होऊन आपल्याला कसा भरलेला आहे आणि त्याच्यासाठी काय काय लागतं ते डिस्कस करण्यासाठी तो ऑलरेडी फाईल केलेला फॉर्म
मी आपण याच्यावरती डिस्कशन करणार आहे, म्हणजे तुम्हाला ऑडिट काय असतं ते कळेल. इथे वी रिपोर्ट दॅट द स्टॅच्युटरी ऑडिट ऑफ, ज्याचं आपण ऑडिट करतो त्याचं नाव इथं असतं, त्याचा पत्ता इथे असतो, आणि कंडक्टेड कोणी केलेलं असतं त्या सी ए फर्मचं नाव इथे असतं. म्हणजे हे आमच्या फर्मनी कंडक्ट केलेलं आहे म्हणून इथे आमच्या सी ए फर्मचं नाव आलं, आणि इथे तो ऑडिट रिपोर्ट कधी सबमिट झाला त्याची डेट असते, कुठल्या पिरियडचं ऑडिट आहे, तर 18-19 अकाउंटिंग इयरचं ऑडिट आहे ते अकाउंटिंग इयर असतं, बॅलन्स शीट इयर एंड डेट असते, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण त्याच्याबरोबर जोडतो ते सुद्धा तिथे असतं. आणि खाली इथे डेट असते, त्या फर्मचं नाव असतं, ज्यांनी ऑडिट रिपोर्ट सही केला आहे त्याचं नाव असतं, त्याचा मेंबरशिप नंबर असतो, आणि सी ए फर्मचा इथे ॲड्रेस असतो. तर असा हा फॉर्म 3CA आहे. 3CA हा एक वन पेज फॉर्म आहे, याच्यामध्ये ज्याचं ऑडिट करतो त्याचं नाव असतं, कोणत्या वर्षाचं ऑडिट आहे त्या वर्षाचं तिथं डिस्क्रिप्शन असतं, नंतर कोण ऑडिट करतं त्या ऑडिटरचं नाव असतं, अशा बेसिक इन्फॉर्मेशन ह्या फॉर्म 3CA मध्ये असतात. आणि याला खाली दुसरा फॉर्म असतो 3CD. तर हा मेन ऑडिट रिपोर्टचा फॉर्म असतो, याच्यामध्ये जे काही डिटेल्स लागतात हे त्या CA अकाउंटंटनी द्यायचे आहे, ज्याच्या ज्या फॉर्मचं ऑडिट तो CA करतो त्या फर्मच्या अकाउंटंटचं काम आहे, त्या फर्मच्या प्रोप्रायटरचं काम आहे, त्या फर्मच्या डायरेक्टरचं काम आहे, त्या फर्मच्या पार्टनरचं काम आहे, की ही जी काही लागणारी इन्फॉर्मेशन आहे ती त्या CA उपलब्ध करून देणे. तर हा 3CD जवळजवळ 12-13 पानाचा फॉर्म आहे, आणि त्याच्यामध्ये बरीच माहिती तुम्हाला द्यावी लागते, आणि हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी स्टँडर्ड बनवून दिलेला फॉर्मॅट आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ऑडिटची इन्फॉर्मेशन द्यावी लागते. याच्यामध्ये पहिलं जे आहे नेम ऑफ द SEC, म्हणजे तुम्ही कुणाचं ऑडिट करता त्याचं नाव असतं, ऍड्रेस असतो, पॅन नंबर असतो. नंतर 4 जे आहे, वेदर द SEC इज लायबल टू पे इनडायरेक्ट टॅक्स लाईक एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, सेल टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे ज्याचं ऑडिट तुम्ही करत आहे त्याला GST लागू आहे का किंवा अदर ऍक्ट काही लागू आहे का, तर ते इथं द्यावं लागतं. जर तुम्ही येस म्हटलं तर, कारण इथे येस म्हटलेलं आहे तर इथं GST नंबर मी टाकलेला आहे, कारण यांना GST ऍप्लिकेबल आहे म्हणून मी इथे येस म्हटलं. आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍप्लिकेबल आहे, इथे मी GST नंबर त्याचा दिलेला आहे. नंतर पुढे स्टेटस काय आहे त्याचं, म्हणजे जे आपण पर्सन बघितले त्या पर्सन मधला ज्याचा ऑडिट करतोय तो कोण आहे. जे आपण 7 पर्सन बघितले त्याच्यापैकी हे जे आहे ही कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, म्हणून मी इथे कोऑपरेटिव्ह सोसायटी घेतलं. इथं प्रिव्हियस इयर घेतलं, इथं असेसमेंट इयर घेतलं. नंतर इथे जे काय आपण ऑडिटचं लिमिट बघितलं ते लिमिट क्रॉस होत आहे म्हणून इथे हे ऑडिट ऍप्लिकेबल आहे. इथे ऑडिट तुम्हाला काय ऍप्लिकेबल आहे हे द्यावं लागतं. नंतर पुढे आहे इफ फर्म ऑर असोसिएशन ऑफ पर्सन इंडिकेट द नेम ऑफ द पार्टनर्स, म्हणजे तुमची पार्टनरशिप फर्म असेल तर इथे त्याचे पार्टनरचे नावे आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो द्यावा लागतो. आता ही कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्याच्यामुळे इथे हे ऍप्लिकेबल होत नाही. नंतर इथे 10A मध्ये तुम्हाला नेचर ऑफ बिझनेस और प्रोफेशन काय आहे ज्याचं ऑडिट तुम्ही करत आहात, तर इथे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डेअरी प्रोडक्ट्स आहे आणि होलसेल अँड रिटेल ऑफ ट्रेड, असं दोन त्याचं नेचर आहे. त्याचे कोड आपल्याला द्यावे लागतात, ते कोड आपल्याला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, ते कोड तुम्हाला इथे टाकावे लागतात.
नंतर काल जे आपण बघितलं की कंपल्सरी बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात, तर इथं त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. थोडक्यात हा क्वेश्चन आणि आन्सरचा फॉर्म आहे. क्वेश्चन विचारलेला आहे, त्या ऑडिटरला तिथे आन्सर द्यावं लागतं आणि त्या ऑडिटरला आन्सर देतो, म्हणजे तो ऑडिटर त्या अकाउंटंटकडनं माहिती घेतो आणि इथे त्याची माहिती टाकतो. बुक्स आपल्याला तो ऑडिटर व्हेरीफाय पण करतो. तर इथं वेदर द बुक्स ऑफ अकाउंट्स आर मेंटेन प्रिस्क्राइब, तर इथे 44A खाली जे आपण काल बघितलं, मी चॅट बॉक्स मध्ये टाकलं होतं की कुठले कुठले बुक्स ऑफ अकाउंट्स आहे, तर कॅश बुक, जनरल, लेजर हे सगळं तिथं दिलेलं आहे. नंतर काय काय मेंटेन केलेलं आहे आणि ते कुठं ठेवलेलं आहे, म्हणजे कॅश बुक जे आहे ते कुठं ठेवलेलं असतं त्याचा ऍड्रेस द्यावा लागतो, म्हणजे ज्याचं आपण ऑडिट करतोय त्याचं कॅश बुक कोणत्या ऍड्रेस वरती ठेवलं जातं, तर त्याचा ऍड्रेस मी इथं टाकलेला आहे. हा कंपनीचा रजिस्टर ऍड्रेस असतो किंवा तुमच्या फर्मचा रजिस्टर ऍड्रेस असतो, तिथे हे बुक्स मेंटेन केलेले असतात, त्याचा ऍड्रेस इथे द्यावा लागतो. जे काही मोस्ट ऍप्लिकेबल आहे, काही ठिकाणी बरंच ऍप्लिकेबल नाही ते मी सोडून देतो. जिथे आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे तो पार्ट आपण याच्यातला डिस्कस करू. आता आपण हे 18 नंबरचं जे आहे, जे काही फर्मचे ऍसेट आहे त्याच्यावरती आपण डेप्रिसिएशन कसं चार्ज करतो, किती रेटने चार्ज करतो, त्याचे डिटेल्स इथे आपल्याला द्यावे लागतात. विथ फिगर त्याचे डिटेल्स इथे द्यावे लागतात. तर इथे एक हा चार्ट आहे डेप्रिसिएशनचा, तो सुद्धा आपल्याला इथे द्यावा लागतो. तर इथे ओपनिंग WDV असते, त्या वर्षामध्ये काही परचेस केले असतील ते असते, नंतर ॲडिशन काय असतील ते असेल, डिडक्शन म्हणजे सेल केला असेल तर ते इथं असतं, तुमचं डेप्रिसिएशन तुम्ही किती घेतलं ते असतं, इथं डेप्रिसिएशनचं पर्सेंटेज असतं आणि किती डेप्रिसिएशन घेतलं ते असतं आणि त्याची क्लोजिंग WDV इथे त्या चार्टमध्ये आपल्याला द्यावी लागते. इथे त्या ऍसेटचं नाव असतं, त्याला किती डेप्रिसिएशन रेट आहे ते असतं, त्याची ओपनिंग व्हॅल्यू काय आहे ते असतं, ड्युरिंग द इयर काही परचेस केला असेल तर त्याचे ऍडिशनचे डिटेल्स आहे इथे, नंतर काही विकला असेल, सेल झाला असेल तर त्याचे डिटेल्स आहे, यावर्षी तुम्ही डेप्रिसिएशन किती घेतलं त्याचे डिटेल्स आहे आणि क्लोजिंग व्हॅल्यू काय आहे त्याचे डिटेल्स आहे. जसं मी डिस्कस केलं होतं एका मागच्या टॉपिकमध्ये की तुम्हाला जर ऍडिशन असेल आणि तुम्ही ऍसेट 180 दिवसापेक्षा कमी घेतली तर तुम्हाला निम्मच डेप्रिसिएशन अलाउड असतं, ते सुद्धा इथे तुम्हाला त्या चार्टनुसार भरावं लागतं. असे डेप्रिसिएशनचे डिटेल्स इथे असतात. इथे 20B मध्ये एक महत्वाची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, डिटेल्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम एम्प्लॉईज फॉर व्हेरियस फंड, म्हणजे तुम्हाला PFचं काही कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉईकडनं मिळालं असेल तर ते इथं द्यावं लागतं, ते तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करावं लागतं. तर कुठल्या फंडसाठी कॉन्ट्रीब्युशन आहे, किती सम मिळाली, तुम्ही ती गव्हर्नमेंटला कधी भरली, त्याचे डिटेल्स इथे द्यावे लागतात. आपण काल परवाच डिस्कस केलं होतं की पर्सनल एक्सपेन्सेस जे आहे ते पर्सनल एक्सपेन्सेस तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अलाउड होत नाही आणि त्या ऑडिटरचं काम असतं की ते एक्सपेन्सेस चेक करणे आणि ते पर्सनल नेचरचे असेल
त्याला इथे ते द्यावे लागतात. म्हणून हा 21A आहे, प्लीज फर्निश द डिटेल्स ऑफ अमाऊंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बीइंग इन द नेचर ऑफ कॅपिटल ऑर पर्सनल एक्सपेन्सेस. जरी तुम्ही चुकून पर्सनल एक्सपेन्सेस टाकले किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण टाकून देऊ काही होत नाही पर्सनल एक्सपेन्सेस, परंतु तो ऑडिटर चेक करतो तुमचे सगळे एक्सपेन्सेस ऑडिट करताना आणि मग तो बघतो की हे तुमचे पर्सनल नेचरचे आहे का. जर असेल तर त्याला तिथे द्यावे लागतात ते एक्सपेन्सेस आणि ती अमाऊंट तुमच्या नेट प्रॉफिटमधनं ॲड होते. कुणाला काही क्वेरी असेल तर लगेच विचारा. कारण हा ऑडिट फॉर्म जरी सीए भरत असला तरी अकाउंटंटची जबाबदारी आहे त्याला माहिती देणं. सर सिरियल नंबर 21A परत सांगा. 21A इथं काय म्हणतंय, प्लीज फर्निश द डिटेल्स ऑफ अमाऊंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बीइंग इन द नेचर ऑफ कॅपिटल पर्सनल ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. तर जसं मी सांगितलं की तुमचा बिझनेस आहे परंतु तुम्ही काही पर्सनल एक्सपेन्सेस केले असतील, जसं आपण परवा किंवा काल डिस्कस केलं असेल की तुम्ही काही पर्सनल टूरवरती गेले किंवा तुमचा काही पर्सनल एक्सपेन्सेस घ्या जर बिझनेसमधनं केला असेल, मुलीच्या लग्नाचा एक्सपेन्सेस केला असेल, तर मुलीच्या स्कूलची फी भरली असेल, तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट होत नाही, ती आपण कॅपिटलला टाकतो. परंतु चुकून जर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट टाकली तर त्याचे डिटेल्स तो ऑडिटर इथे देतो. म्हणजे हा ऑडिटर चेक करतो की जे काही तुमचे एक्सपेन्सेस आहे ते पर्सनल किंवा कॅपिटल नेचरचे आहे की नाही. ऍड्रेस कंपल्सरी रजिस्टर ऍड्रेस पाहिजे का, दुसराही चालेल का? नाही, तुमचा जो काही रजिस्टर ऍड्रेस आहे, जेव्हा आपण काल बघितलं किंवा परवा बघितलं असेल की आपण पॅन नंबर आल्यानंतर आपल्याला इन्कम टॅक्स वरती रजिस्टर करावा लागतो आणि तो रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुमचा ऍड्रेस पण असतो. तिथे जो ऍड्रेस रजिस्टर असेल तोच ऍड्रेस आपल्याला ह्या फॉर्म वरती टाकावा लागतो. तर 21A समजला. इथं त्यांनी दिलेले बघा की क्लबमध्ये काही एक्सपेन्सेस झाला असेल, पर्सनल काही एक्सपेन्सेस आहे तर ते इथे द्यावे लागतात. हा 40A जो सेक्शन आहे तो असं सांगतो की तुम्हाला काही एक्सपेन्सेस करताना तुम्हाला TDS कट करावा लागतो. तर TDS हा एक सेपरेट चॅप्टर आहे, तो आपण बघणार आहोत. परंतु TDS ज्या काही प्रोव्हिजन आहे त्या सुद्धा तो ऑडिटर चेक करतो. म्हणजे समजा तुम्ही सॅलरीवरती TDS कट केला आहे की नाही, नंतर जे काही आपण काही एक्सपेन्सेस करतो त्या एक्सपेन्सेसवरती TDS प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतात. रेंटला ऍप्लिकेबल आहे, नंतर कॉन्ट्रॅक्टरला ऍप्लिकेबल आहे. तर ह्या केसमध्ये जर TDS कापलेला नसेल किंवा असेल तर त्याचे डिटेल्स इथे द्यावे लागतात. डिटेल्स ऑफ पेमेंट ऑन व्हिच टॅक्स इज नॉट डिडक्टेड, म्हणजे TDS करणं आपल्याला गरजेचं असेल आणि तो जर कट केलेला नसेल तर त्याचे डिटेल्स इथं द्यावे लागतात. म्हणजे TDSच्या ज्या प्रोव्हिजन आहे त्या सुद्धा तो ऑडिटर चेक करतो. म्हणजे थोडक्यात जे काही इन्कम टॅक्स ऑफिसरचं काम आहे
इन्कम टॅक्स ऑफिसचं काम आहे ते काम त्यांनी सीए वरती ढकललेलं आहे आणि हा फॉर्म डिझाईन करून तो सीए सर्व कम्प्लायन्स झालेला आहे की नाही तो बघतो आणि मग जर कम्प्लायन्स झालेला नसेल तर जो नॉन कम्प्लायन्स आहे तो ह्या फॉर्ममध्ये द्यावा लागतो. म्हणून ह्या फॉर्ममध्ये विचारलेलं आहे की अमाऊंट जर काही टीडीएस डिटेल्स ऑफ पेमेंट ऑन व्हिच टॅक्स इज नॉट डिडक्टेड. हे सगळे टीडीएसचे डिटेल्स इथे तुम्हाला द्यावे लागतात. हा जो फर्स्ट कॉलम आहे तो नॉन रेसिडेंट साठी आहे म्हणजे पेमेंट टू नॉन रेसिडेंट. खाली जो आहे त्याच्यामध्ये हा डी पार्ट पण महत्वाचा आहे. इन्कम टॅक्सनी हा सेक्शन 40A(3) आहे. याच्यामध्ये टीडीएस नंबर काढला नसेल तर काढावा लागतो. ज्या ज्या केसमध्ये तुम्हाला टीडीएस कट करणं गरजेचं आहे त्या केसमध्ये तुम्हाला आधी टीडीएस नंबर काढावा लागतो आणि टॅक्स कापावा लागतो. तर ते कुणाकुणाला टीडीएस ऍप्लिकेबल आहे, टीडीएस नंबर कसा काढायचा, तो एक सेपरेट टॉपिक आहे. हा जो सेक्शन 40A(3) आहे तो असं सांगतो की तुम्हाला जे एक्सपेन्सेस करायचे आहे ते एक्सपेन्सेस तुम्हाला कॅशमध्ये काही अमाऊंट इतकेच अलाउड आहे. तर त्याचं लिमिट आहे ₹10,000 पर डे. मी चॅट बॉक्स मध्ये टाकलंय की जे एक्सपेन्सेस कॅश मध्ये अलाउड आहे ते फक्त ₹10,000 पर डे आहे. जर 10,000 वरती तुमचा एक्सपेन्सेस पर डे जात असेल एखादा तर तो तुम्हाला अकाउंट पे चेकनी किंवा आरटीजीएसनी डिजिटल पेमेंटनीच करायचा आहे. आणि जर तुम्ही 10,000 वरती पर डे एक्सपेन्सेस जर कॅशनी केला तर तो पूर्ण डिसअलाउड होतो. म्हणजे समजा मला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस समजा एखाद्या दिवशी 25,000 करायचा असेल तर मला तो 25,000 चेकनीच करावा लागेल किंवा आरटीजीएसनीच करावा लागेल. जर तो कॅशमध्ये केला तर तो एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट होत नाही. तुमच्या प्रॉफिट काढताना तो एक्सपेन्सेस ट्रीट होत नाही. ही फार मोठी कुठलाही एक्सपेन्स असो, लेबर पेमेंट असो की कुठलाही असो, त्याचं लिमिट 10,000 पर डे आहे. तुम्हाला कॅशमध्ये 10,000 पर्यंतच अलाउड आहे. जर एखादा एक्सपेन्सेस 10,000 वर गेला तर तो कंपल्सरी चेकनी किंवा आरटीजीएसनी करावा लागतो. थोडक्यात उदाहरण असं आहे की मला एखाद्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करायचं आहे ₹1,00,000. तर ते ₹1,00,000 पेमेंट जर मी कॅशमध्ये केलं एका दिवसाला तर ते पूर्ण माझं डिसअलाउड होतं. मला खर्च म्हणून ते अलाउड होत नाही. म्हणून मला काय करावं लागेल की त्या कॉन्ट्रॅक्टरला ₹1,00,000 चेकनी पेमेंट करावं लागेल. जर त्या कॉन्ट्रॅक्टरला मला 9,000 द्यायचे असतील किंवा 9,500 द्यायचे असतील तर ते कॅशमध्ये अलाउड होतील. 10,000 वर गेल्यानंतर तुम्हाला चेकनीच एक्सपेन्सेस करावे लागतात. त्याच्यामुळे इथे ते डिटेल्स दिलेले आहे. ऑन द बेसिस ऑफ एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट वेदर द एक्सपेंडिचर कवर्ड अंडर 40A(3) rule 6GD were made by account pay check drawn on account pay debt. If not, please give the details.
डिसअलाउड झाला म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढला, प्रॉफिट वाढला म्हणजे तुमचा इन्कम वाढला, म्हणजेच इनडायरेक्टली त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. एखादा एक्सपेन्सेस जर तुम्ही कॅश मध्ये केलेला आहे आणि तो डिसअलाउड झाला म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढला, प्रॉफिट वाढला म्हणजे तुमचा इन्कम वाढला, इन्कम वाढला म्हणजे त्याच्यावरती टॅक्स आला. तर तुम्ही जर कुठे अकाउंटंट असाल किंवा कुणाचं अकाउंटिंग करत असाल तर हे लक्षात ठेवायचं की कॅश मध्ये एक्सपेन्सेस पर डे 10,000 अलाउड आहे. 10,000 वरती गेल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी चेक किंवा डिजिटल पेमेंटनी तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे. दुसरा हा जो 27A आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही इनडायरेक्ट टॅक्स आहे म्हणजे जो काय आपण GST मध्ये ITC बघितला, तुम्हाला ललित सरांनी शिकवलं असेल की ITC काय आहे, तर त्या ITC ची इथे इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ओपनिंग ITC किती होता, क्रेडिट किती अवेल केलं आणि क्लोजिंग किती आहे. हजार कॅश लिमिट इयर वाईज चेंज होते का? इयर वाईज चेंज होत नाही. पूर्वी 20,000 होतं, आता ते गेल्या 2-3 वर्षापासून 10,000 केलं आहे. म्हणजे जसं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की कॅशलेस ट्रान्झॅक्शनला त्यांना मोटिवेट करायचं आहे, कॅशलेस म्हणजे कमीत कमी कॅश वापरा, म्हणून ते 20 लिमिट आता 10,000 केलं आहे. जसं आपण 10,000 लिमिट बघितलं तसं तुम्ही जर लोन घेत असाल कुणाकडनं, हा लोनचा सेक्शन आहे. जर तुम्ही कुणाकडनं बिझनेससाठी लोन घेणार असेल तर ते लोन सुद्धा तुम्हाला कॅशमध्ये अलाउड होत नाही. ते लोन तुम्हाला कॅशनीच चेकनीच घ्यायचं आहे आणि चेकनीच परत करायचं आहे. तर त्याचे डिटेल्स इथं आहे. समजा तुम्ही कॅशमध्ये जर घेतलं तर त्याला
100% पेनल्टी आहे, म्हणजे समजा मला माझा बिझनेस आहे आणि मला काही कारणासाठी लोन घ्यायचं आहे बिझनेससाठी. लोन म्हणजे अनसेक्युअर्ड लोन, बँकेचं लोन नाही म्हणत मी, मला मित्राकडून नातेवाईकाकडून काही लोन घ्यायचं आहे, तर ते लोन मला कॅश मध्ये घेता येत नाही. जर तुम्ही कॅश मध्ये लोन घेतलं तर जेवढं लोन घेतलं तेवढी पेनल्टी तुम्हाला भरावी लागते. त्याच्यामुळे लोन घेताना सुद्धा तुम्ही चेकनी घ्यायचं आहे आणि चेकनीच परत करायचं आहे, तर त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहे. कॅश सेल बिलची लिमिट किती आहे एक दिवसाची? सेलला काही लिमिट नाही कॅश मध्ये, आपण हे एक्सपेन्सेस बद्दल बोलतोय. जसं कॅशला लिमिट पर डे 20,000 आहे, तसं जे लोन बद्दल मी सांगतोय त्याचं लिमिट वर्षाला 20,000 रुपये आहे. तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल चॅटबॉक्स मध्ये मी टाकले, लोन लिमिट इन कॅश इज 20,000 पर इयर, म्हणजे मला बिझनेस साठी मित्राकडनं नातेवाईकाकडनं मैत्रिणीकडनं जर लोन घ्यायचं असेल आणि ते लोन जर 20,000 वर असेल तर तुम्हाला ते चेकनीच घ्यायचं आहे आणि चेकनीच परत करायचं आहे. समजा मला माझ्या बिझनेस साठी 1,00,000 रुपये लोन घ्यायचं आहे माझ्या मित्राकडनं आणि मी ती जर कॅश मध्ये घेतलं तर मला 1,00,000 रुपये त्याला पेनल्टी भरावी लागते. जेवढं लोन घेतलं तेवढीच पेनल्टी मला भरावी लागते. आणि म्हणून ह्या ऑडिटरचं काम आहे की त्याने तुमचं कॅशबुक चेक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काही लोन घेतलं असेल ते जर कॅश मध्ये असेल तर तो त्याचे डिटेल्स, त्याचं परमनंट अकाउंट नंबर, त्याचा ऍड्रेस त्याला इथे द्यावा लागतो. म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला एक्सपेन्सेस करायचा असेल तर त्याचं लिमिट 10,000 पर डे आहे. 10,000 पर डेच्या वरती तुम्हाला कॅश मध्ये अलाउड नाही. लोन जर घ्यायचं असेल तर त्याचं लिमिट 20,000 रुपये पर इयर आहे. 10,000 पर डे आणि 20,000 पर इयर. पहिल्या याच्यामध्ये जर तुम्ही 10,000 वरती एक्सपेन्सेस केला तर तो डिसअलाउड होतो, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. दुसऱ्या केसमध्ये जर तुम्ही 20,000 वरती जर अनसेक्युअर्ड लोन घेतलं तर त्याला तेवढीच पेनल्टी आहे. जेवढं लोन घेता तेवढी पेनल्टी त्याला तुम्हाला भरावी लागते. या दोघांमध्ये काही डाऊट असेल तर विचारा, कारण फार महत्वाचे दोन आहे. तुम्ही अकाउंटिंग करताना ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण शेवटी ऑडिट जरी सीए करत असेल तरी सीएच्या क्वेश्चनला फेस करणं अकाउंटंटचं काम आहे. या दोघांमध्ये काही समजलं नसेल तर विचारा. पुढे जाऊ मी, क्वेश्चन नसेल असेल तर विचारा, नाहीतर मी पुढे जातो. सिद्धेश धावडे विचारत आहे, पेनल्टी किती आहे लोन अबोव 20,000 कॅश मध्ये घेतलं तर? पेनल्टी ही जेवढं तुम्ही लोन घ्याल तेवढी पेनल्टी तुम्हाला भरावी लागते. समजा मी माझ्या मित्राकडनं 1,00,000 रुपये लोन कॅश मध्ये घेतलं तर मला 1,00,000 रुपये पेनल्टी भरावी लागते. जेवढं लोन तुम्ही घेता तेवढी पेनल्टी तुम्हाला भरावी लागते.
प्रशांत पाटील विचारत आहे, सर इन केस ऑफ लोन 20,000 पर एनम फ्रॉम अ पर्सन, वन कॅन टेक लोन फ्रॉम मोर दॅन वन पर्सन, घेऊ शकता तुम्ही? प्रत्येकाचं लिमिट आहे, पर पर्सन हे 20,000 लिमिट आहे. समजा मला 1,00,000 लोन घ्यायचं आहे तर मी कॅशमध्ये 20,000 5 लोकांकडनं घेऊ शकतो. कॅश एक्सपेन्सेस 10,000 लिमिट आणि लोनसाठी 20,000 लिमिट, हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर हा 32(1) आहे की जसं आपण काल संभवी मॅडम विचारत आहे की ऍट अ टाइम कॅन अ पर्सन टेक अ लोन फ्रॉम मल्टिपल पीपल्स, घेऊ शकता तुम्ही? फक्त काय होतं, समोरच्याकडे त्याचे सोर्सेस आहे की नाही ते पण कधी कधी स्कूटनी लागली तर चेक होत. समजा मला माझ्या बिझनेससाठी 10,00,000 रुपये लोन घ्यायचं आहे आणि माझ्या मित्रांनी मला चेकनी 10,00,000 रुपये दिले आणि समजा इन्कम टॅक्सची स्कूटनी माझी लागलेली आहे, तर तो आयटीओ विचारू शकतो की तुझ्या मित्रांनी 10,00,000 रुपये लोन कुठून दिलं, त्याचे काय सोर्स आहे. बत्तीस ए जो आहे, जसं आपण काल डिस्कस केलं की लॉस कॅरी फॉरवर्ड होतो पुढच्या वर्षामध्ये, त्याचे डिटेल्स इथं द्यावे लागतात की डिटेल्स ऑफ ब्रॉड फॉरवर्ड लॉस ऑर डेप्रिसिएशन अलाउन्स इन द फॉलोइंग मॅनर, म्हणजे मागच्या वर्षीचे काही लॉस ह्या वर्षात तुम्ही कॅरी फॉरवर्ड केले आहे का, त्याचे डिटेल्स इथे द्यावे लागतात. आणि मग तो सीए चेक करतो की तुमचं मागच्या वर्षीचं रिटर्न जर ड्यू डेट मध्ये आहे की नाही. जर ते ड्यू डेट मध्ये नसेल तर इथे ते कॅरी फॉरवर्ड होत नाही, ही सीए ची जबाबदारी आहे बघणं. बत्तीस ए मध्ये तुम्हाला डिटेल्स ऑफ ब्रॉड फॉरवर्ड, म्हणजे मागच्या वर्षीचे काही लॉस तुम्ही ब्रॉड फॉरवर्ड करत असाल त्याचे डिटेल्स इथे द्यावे लागतात. नंतर इथे 33 नंबरचा कॉलम आहे, सेक्शन वाईज डिडक्शन इफ ऍडमिसेबल अंडर चॅप्टर 6A किंवा 10A. तर तुम्हाला काही डिडक्शन अलाउड असतील जे आपण बघणार आहोत पुढे, 80 चे डिडक्शन किंवा 10 चे डिडक्शन, त्याचे डिटेल्स इथे द्यावे लागतात. आता ही कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे म्हणून हिला एकच डिडक्शन अलाउड आहे, ते 80P सेक्शन खाली 50,000, ते मी इथं दिलेलं आहे. हा जो टीडीएसचा विषय आहे तो इथे कव्हर होतो 34A मध्ये. ज्यांचे ज्यांचे टीडीएस आपल्याला कापावे लागतात त्याचे डिटेल्स इथे असतात. इथे सिरियल नंबर आहे, नंतर ज्याचा टीडीएस आपण कट केला त्याचा इथे टॅन नंबर असतो, कोणत्या सेक्शन खाली कट केला त्याचे डिटेल्स असतात, नेचर ऑफ पेमेंट काय आहे त्याचे डिटेल्स असतात, नंतर किती पेमेंट केलं त्याचे डिटेल्स असतात, कोणत्या अमाऊंटवरती टॅक्स डिडक्ट केला आणि किती टॅक्स डिडक्ट केला हे इथं दिलेलं असतं. हे जे टीडीएसचे सेक्शन आहे हे इथे दिलेलं आहे. 192 म्हणजे सॅलरीच्या याच्या खाली टीडीएस कट करावा लागतो, कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याचा टीडीएस कट करावा लागतो.
फीज फॉर टेक्निकल प्रोफेशन असेल त्याचा टी डी एस कट करावा लागतो, इंटरेस्ट जर असेल तर त्याचा टी डी एस कट करावा लागतो. आपण टी डी एस च्या सेशनमध्ये बघणार आहे की तुम्हाला टी डी एस कधी कट करावा लागतो, टी डी एस कट केल्यानंतर त्याचे रिटर्न कधी भरावे लागतात, तर टी डी एस रिटर्नचे डिटेल्स पण इथे द्यावे लागतात ह्या फॉर्ममध्ये, त्याची ड्यू डेट काय आहे आणि रिटर्न कधी भरलं. नंतर टी डी एस तुम्ही कापला आणि लेट भरला तर त्याच्यावरती इंटरेस्ट पे करावा लागतो, ते इंटरेस्टचे डिटेल्स पण इथे द्यावे लागतात. वेदर द आयसीसी इज लायबल टू पे इंटरेस्ट, जर लेट टी डी एस भरला तर त्याचं जे काही इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट पण तुम्हाला भरावं लागतं, त्याचे डिटेल्स पण इथे असतात. म्हणजे थोडक्यात ह्या फॉर्म मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सीए वरती जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही सर्व चेक करा, त्याला ऑडिट असं म्हणतात. ह्या सगळ्या फॉर्म मध्ये जे पॉइंट दिलेले आहे ते पॉइंट ज्या ज्याला ज्याला ऍप्लिकेबल होतात तो सीए तिथे तिथे हे कॉमेंट देतो. हा जो फॉर्म आहे हा ब्लँक फॉर्म तुम्हाला जे काही वेबसाईट वरती मी फॉर्म्स मध्ये हा तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करता येईल, फॉर्म 3CD आहे हा. हा जर फॉर्म तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तो साईट वरती अवेलेबल आहे. चॅट बॉक्स मध्ये त्या फॉर्मचं नाव टाकलेलं आहे, फॉर्म नंबर 3CD, हा तुम्हाला साईट वरती पीडीएफ कॉपी अवेलेबल आहे. आणि जसं मी सांगितलं की ऑडिट जर तुम्ही 8% 6% प्रॉफिट दाखवला नाही मिनिमम तर तुम्हाला ऑडिट करणं कंपल्सरी आहे. सर्वात महत्वाचं 35B, इन केस ऑफ अ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न गिव्ह क्वांटिटेटिव्ह डिटेल्स ऑफ प्रिन्सिपल्स आयटम्स ऑफ रॉ मटेरियल फिनिश गुड्स अँड बाय प्रॉडक्ट. म्हणजे तुमची मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल तर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह डिटेल्स पण याच्यामध्ये द्यायचे आहे. क्वांटिटेटिव्ह डिटेल्स म्हणजे क्वांटिटी, इथे रॉ मटेरियलमध्ये त्या ॲटमचं नाव, किती युनिट आहे, त्याचा ओपनिंग स्टॉक किती, परचेस किती केलं ड्युरिंग द इयर, कन्झम्पशन किती झालं, सेल किती झालं, नंतर क्लोजिंग स्टॉक किती आहे, त्याच्यामध्ये काही शॉर्टेज असेल, परसेंटेज ऑफ यील्ड पण इथे तुम्हाला द्यायचं आहे. समजा तुम्ही एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं अकाउंट करत असाल आणि ऑडिट करत असाल तर हे डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहे. त्याच्यामध्ये दोघांचे पण आहे, रॉ मटेरियल आणि इथं 35BA मध्ये रॉ मटेरियल आहे, 35BB मध्ये फिनिश गुड्स आहे आणि 35BC मध्ये बाय प्रोडक्ट्स पण आहे. इथे तुम्हाला क्वांटिटी द्यायची आहे, अमाऊंट नाही. म्हणजे समजा मी जर कॉम्प्युटरचं मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर कॉम्प्युटरसाठी जे काही रॉ मटेरियल मी परचेस केलं त्याची क्वांटिटेटिव्ह डिटेल इथे द्यायचे आहे, त्याचे फिनिश प्रोडक्टचे डिटेल्स इथे द्यायचे आहे आणि बाय प्रोडक्टचे डिटेल क्वांटिटी इथे द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला क्वांटिटीचे डिटेल सुद्धा मेंटेन करायचे आहे अकाउंट रायटिंग करताना. आणि इथं कॉलम दिलेले आहे, इथे ॲटमचं नाव, युनिट किती, त्याचा ओपनिंग स्टॉक किती, ड्युरिंग द इयर किती परचेस केलं, कन्झम्पशन किती झालं, सेल किती झाला,
क्लोजिंग स्टॉक किती झाला, त्याचं परसेंटेज ऑफ ईल्ड किती आहे, आणि शॉर्टेज वगैरे काही झाला असेल, खराब झाला असेल, त्याचे डिटेल्स पण इथे द्यायचे आहे. हे झालं मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचं. आणखी सर्वात महत्वाचा विषय, इथं 40 नंबरच्या सिरियल नंबरला तुम्हाला टर्न ओव्हर ग्रॉस प्रॉफिट रेशो हे द्यायचे आहे, दोन्ही वर्षाचे, म्हणजे प्रिव्हियस इयरचा आणि प्रिसिडिंग प्रिव्हियस इयर, म्हणजे ज्या वर्षाचा ऑडिट आहे त्या वर्षाचा आणि त्याच्या मागच्या वर्षाचा तुम्हाला रेशो द्यायचे आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, हे जे काही इथे वेगवेगळे रेशो आहे ते रेशो तुम्हाला इथे द्यायचे आहे. आता ज्या वर्षाचा ऑडिट करतो तो फर्स्ट कॉलम असतो आणि मागच्या वर्षाचा इथे सेकंड कॉलम असतो, म्हणजे इथे जे काही आपण फॉर्म बघत आहे त्या युनिटचा, त्याचा मागच्या वर्षी ह्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिट आहे 2 करोड 18 लाख, मागच्या वर्षी होता 1 करोड 19 लाख. इथे टर्नओवर आहे 34 करोड, मागच्या वर्षी होता 40.83 करोड. मागच्या वर्षी ग्रॉस, या वर्षी ग्रॉस प्रॉफिट आहे 6.27% आणि इथे आहे 4.83%. नंतर खाली नेट प्रॉफिट दिलेला आहे, हा नेट प्रॉफिट आहे ह्या वर्षीचा, हा मागच्या वर्षीचा. इथे स्टॉकचा रेशो आहे, स्टॉक टर्नओवर रेशो. रेशो बद्दल कुणाला काही अडचण आहे? असेल तर विचारा. इथे खाली शेवटी त्या ऑडिटरचं नाव असतं, डेट असते, त्याचा मेंबरशिप नंबर असतो, ऍड्रेस असतो. असा हा 3CD फॉर्म आहे. हा फॉर्म साईटवरती अवेलेबल आहे. आणि एकदा अपलोड झाल्यानंतर इथे खाली, आता मी जो अपलोड केलेला आहे त्याची PDF कॉपी आहे, इथे खाली डिटेल्स येतात. दिस फॉर्म हॅज बीन डिजिटली साइन बाय, इथं माझं नाव आहे, माझा पॅन नंबर आहे आणि कुठल्या IP ॲड्रेसवरनं मी तो फॉर्म पाठवला, कधी पाठवला, त्याची डेट असते, वेळ असते आणि माझ्या डिजिटल साइनचे तिथे डिटेल्स असतात. म्हणजे हा फॉर्म फाईल करणं हे CA ची जबाबदारी आहे. या फॉर्म बद्दल जर काही अडचण असेल ऑडिट तर विचारा.
काही क्वेश्चन नाही कुणाला? तुम्ही म्हणाल की हे ऑडिट समजा मी केलं नाही आणि ड्यू डेटच्या आत मी ऑडिट रिपोर्ट सबमिट केला नाही तर त्याला पेनल्टी आहे, तर ती किती आहे मी चॅट बॉक्स मध्ये टाकली आहे. जर ऑडिट विदिन ड्यू डेट तुम्ही फाईल केला नाही ऑडिट रिपोर्ट किंवा ऑडिट केलं नाही तर 0.50% ऑफ टर्नओवर तुम्हाला त्याला पेनल्टी भरावी लागते आणि मॅक्झिमम पेनल्टी आहे 1.5 लाख रुपये. म्हणजे माझा जर टर्नओवर जर 1.5 कोटी रुपये असेल तर 1.5 कोटीच्या 0.50% मला पेनल्टी भरावी लागेल. याच्यामध्ये मेन 3 गोष्टी आपण बघितल्या. पहिली जी आहे की कॅश एक्सपेन्सेस, की जो पर डे 10,000 अलाउड आहे, जर तो 10,000 वरती गेला असेल तर तुमचा एक्सपेन्सेस तो डिसअलाउड होतो. दुसरं जे बघितलं आपण लोन घेतलं 20,000 वरती पर इयर, तर तुम्हाला जेवढं लोन घेतलं तेवढी पेनल्टी भरावी लागते. आणि तिसरं जे आहे, जर तुम्ही ऑडिट ड्यू डेटच्या आत ऑडिट रिपोर्ट फाईल केला नाही तर तुम्हाला टर्नओवरच्या 0.50% पेनल्टी आहे. समजा माझा टर्नओवर जर 1.5 CR आहे आणि मी ड्यू डेटच्या आत जर ऑडिट रिपोर्ट फाईल केला नाही तर मला 1.5 कोटी टर्नओवरला 0.5%नी 75,000 रुपये पेनल्टी भरावी लागेल. चॅट बॉक्स मध्ये ते पण टाकलंय मी एक्झाम्पल. एक्झाम्पल, टर्नओवर माझा 1.5 कोटी आहे आणि मी ऑडिट केलं नाही विदिन ड्यू डेट तर 0.50% 1.5 कोटीच्या 75,000 रुपये मला पेनल्टी भरावी लागेल. संभवी मॅडम विचारतात आयपी ऍड्रेस म्हणजे काय. आयपी ऍड्रेस म्हणजे ज्या पीसी वरनं मी माझा ऑडिट रिपोर्ट अपलोड केला आहे इन्कम टॅक्सच्या साईडला, तो माझ्या पीसीचा आयपी ऍड्रेस असतो.
आता टॅक्स ऑडिट करताना तुम्हाला काय काय रेकॉर्ड त्या सीएला द्यावं लागतं? स्क्रीन दिसते माझी? इज टॅक्स ऑडिट अँड स्टॅच्युटरी ऑडिट सेम? नाही, टॅक्स ऑडिट आणि स्टॅच्युटरी ऑडिट सेम नाही. स्टॅच्युटरी ऑडिट म्हणजे अदर ऍक्ट खाली जे ऑडिट करावं लागतं त्याला स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात. म्हणजे समजा तुमची कंपनी आहे, तुम्हाला कंपनी ऍक्ट खाली जे ऑडिट करावं लागतं त्याला स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात. समजा तुमचं ट्रस्ट आहे, तुम्हाला ट्रस्ट ऍक्ट खाली जे ऑडिट करावं लागतं त्याला स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात. तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, तर त्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली जे ऑडिट करावं लागतं त्याला स्टॅच्युटरी ऑडिट असं म्हणतात. परत लक्षात घ्या, स्टॅच्युटरी ऑडिट काय आणि टॅक्स ऑडिट काय. स्टॅच्युटरी ऑडिट म्हणजे तुमची जी काही फर्म आहे ती कोणत्या ऍक्ट खाली रजिस्टर आहे त्या ऍक्ट नुसार जे ऑडिट लागतं त्याला स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात. म्हणजे समजा मी एखादी कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड कंपनी किंवा LLP, या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन कंपनीच्या ऍक्ट खाली होतं, तर त्या कंपनी ऍक्ट खाली जे ऑडिट करावं लागतं त्याला स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात. टॅक्स ऑडिट वेगळा आहे. टॅक्स ऑडिटचा जो काही क्रिटेरिया आहे तो आपण बघितला की 1 कोटीच्या वरती टर्नओवर गेला की टॅक्स ऑडिट करावं लागतं. किंवा जे काही आपण बघितलं, तुमचे प्रॉफिट परसेंटेज जर तेवढे नसतील, तुम्ही कमी दाखवले तरी तुम्हाला ऑडिट करावं लागतं. परंतु स्टॅच्युटरी ऑडिट म्हणजे त्या त्या ऍक्ट खाली जे ऑडिट होतं त्याला ऑडिट स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात. अप टू व्हॉट डेट आफ्टर ऑडिट इज इश्यूड वी कॅन फिल फॉर्म. म्हणजे मला लक्षात नाही आलं संभवी मॅडम. अप टू व्हॉट डेट आफ्टर ऑडिट इज इश्यूड यू कॅन फिल फॉर्म. एक लक्षात घ्या, हा जो काही ऑडिटचा फॉर्म आपण बघितला हा फाईल करणं ही सीएची जबाबदारी आहे. हा तुम्हाला फाईल करावा लागत नाही. आणि हा फॉर्म तयार करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सीएला तुम्हाला द्यावी लागते. जसं मी तुम्हाला हा एक जुना ई फाईल केलेला फॉर्म दाखवला, तिथे खाली
माझी डिजिटल साइन होती, माझे डिटेल्स होते, कारण मी तो अपलोड केलेला आहे. ही सीएची जबाबदारी आहे फाईल करणं, ई फाईल करणं. आणि जी काही ऑडिटची ड्यू डेट आहे, रिटर्नची ड्यू डेट आहे, तीच टॅक्स ऑडिटची पण ड्यू डेट आहे. त्या डेटच्या आत तुम्हाला टॅक्स ऑडिट रिपोर्ट पण गेला पाहिजे. आता जसं मी सांगितलं की सीएला ऑडिट करावं लागतं, परंतु ऑडिटसाठी काय काय लागतं, सीएला ऑडिटसाठी काय काय लागतं, तर तुम्ही एखाद्या कंपनीत अकाउंटंट असाल किंवा तुम्ही कुणाचं अकाउंट रायटिंग करत असाल, तर सीएला तुम्हाला ऑडिट करण्यासाठी हे सगळे डिटेल्स द्यावे लागतात, जे काय मी स्क्रीनवर टाकले आहे. स्क्रीन दिसते माझी? ऑल बुक्स ऑफ अकाउंट्स तुम्हाला द्यावे लागतात. तर बुक्स ऑफ अकाउंट्स तुम्हाला काही, समजा तुम्ही टॅली मध्ये मेंटेन करत असाल, तर टॅली डाटा जरी सीएला तुम्ही दिला तरी चालेल. तुम्हाला बुकची प्रिंटच काढली पाहिजे असं काही नाही. टॅली डाटा जरी तुम्ही सीएला दिला तरी चालेल. परचेस अँड सेल बिल पाहिजे, त्याची फिजिकल कॉपी पाहिजे, बँक स्टेटमेंट पाहिजे. परचेस अँड सेल बिल जर तुमची डिजिटल कॉपी असेल ते सुद्धा चालू शकतं. बँक स्टेटमेंटची डिजिटल कॉपी असेल ते सुद्धा चालू शकतं. जे तुम्हाला मंथली जीएसटी रिटर्न भरावे लागतात, तुम्हाला ललित सरांनी सांगितलं आहे की कुठले कुठले रिटर्न भरावे लागतात. टॅली डाटा कसा मेंटेन करायचा, म्हणजे तुमच्या पीसी वरती तो डाटा सेव्ह असतो. जे टॅलीचा अकाउंट रायटिंग तुम्ही करता त्याचा डाटा पीसी वरती सेव्ह असतो. जीएसटी रिटर्न जे तुम्ही मंथली भरलेले आहे त्याची कॉपी तुम्हाला द्यावी लागते. नंतर ऍडव्हान्स टॅक्स तुम्ही काही भरला असेल त्याचे चलन तुम्हाला द्यावे लागतात. फॉर्म नंबर 26AS हा असा फॉर्म आहे जो वेबसाईट वरती अवेलेबल आहे. की ह्या फॉर्म मध्ये आपल्याला आपला TDS कोणी कोणी कापला त्याचे डिटेल्स असतात. तो फॉर्म 26AS सुद्धा तुम्हाला सीएला द्यावा लागतो. एक्सपेन्सेस जे तुम्ही टाकलेले आहे त्या एक्सपेन्सेसचे व्हाउचर तुम्हाला सीएला ऑडिटसाठी द्यावे लागतात. आणि सर्वात महत्वाचं मी सांगितलं की तुम्हाला ऑडिट रिपोर्ट मध्ये क्वांटिटेटिव्ह डिटेल्स द्यावे लागतात, तर स्टॉक रजिस्टर पण तुम्हाला सीएला द्यावं लागतं. तर असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑडिटसाठी मेंटेन करणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे अजून 15 मिनिट आहे. मी सर्वांना आता अनम्यूट करत आहे. कुणाला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल, आतापर्यंत जे काही आपण इन्कम टॅक्स आज तिसरं सेशन आहे, तर आतापर्यंत जर काही कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. फक्त एका वेळेस एकानेच बोला.
ज्याला बोलायचंय त्यांनी स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. सर स्टॉक रजिस्टर म्हणजे काय? स्टॉक रजिस्टर म्हणजे क्वांटिटी तुम्हाला मेंटेन करावी लागते. म्हणजे समजा मी जर ट्रेडिंग करत असेल, समजा मी कॅल्क्युलेटरचं ट्रेडिंग करत आहे, कॅल्क्युलेटर विकत आहे, तर मी किती कॅल्क्युलेटर परचेस केले, मी किती कॅल्क्युलेटर सोल्ड केले, माझ्याकडे किती कॅल्क्युलेटर स्टॉकमध्ये आहे, याचे डिटेल्स क्वांटिटेटिव्ह मेंटेन करावे लागतात. त्याला स्टॉक रजिस्टर असं म्हणतात. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ टॅक्स ऑडिट इन अ पर्टिक्युलर अकाउंटिंग इयर? एका वर्षाला तुमचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या वर्षाचं ऑडिट एकदाच होतं. सर विनमॅनचे सॉफ्टवेअर कुठे अवेलेबल आहे? विनमॅनची वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती तुम्हाला त्याचे डिटेल्स अवेलेबल आहे. तुम्ही गुगल वरती टाकलं विनमॅन सॉफ्टवेअर तर त्याची वेबसाईट लगेच तुम्हाला मिळेल. आणखी कुणाला काही डाऊट? आतापर्यंत जे काही इन्कम टॅक्सचे सेशन झाले त्या प्रत्येकाबद्दल डाऊट असेल तर विचारा, फक्त आजच्या बद्दल नका. आता आपण पहिल्या दिवशी पण इन्कम टॅक्स घेतलं, नंतर आज मला वाटतं चौथा दिवस आहे, तर आतापर्यंतच्या याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर विचारा. फॉर्म 26S म्हणजे आपला ज्यांनी ज्यांनी TDS कापलेला आहे. समजा मी एम्प्लॉई आहे, माझा कंपनीने जर TDS कापला असेल तर किती कापला आहे आणि तो त्यांनी कसा भरला ते मला माझ्या लॉग इन मध्ये 26S फॉर्म मध्ये दिसत. हे सगळं प्रॅक्टिकल जे आहे आपण ई फिलिंगची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे की फॉर्म 26S कुठे दिसतो. फॉर्म 26S मध्ये आपले कोणी कोणी TDS कापले आहे ते डिटेल दिसतात. समजा म्हणजे माझी बँकेमध्ये 50 लाखाची FD आहे आणि मला इंटरेस्ट मिळतं, त्या इंटरेस्ट वरती बँकेला TDS कापणं गरजेचं आहे. इंटरेस्ट जर 10,000 वर गेलं तर बँक माझा TDS कापेल, तर त्या TDSचे डिटेल मला माझ्या लॉग इन मध्ये 26S फॉर्म असतोय त्याच्यामध्ये दिसेल. तो लॉग इन केल्यानंतर आपल्या लॉग इन मध्ये उपलब्ध आहे. आणखी कुणाला काही डाऊट? रोहिणी मॅडमनी हँड रेज केला आहे. रोहिणी मॅडम तुम्ही स्वतः अनम्यूट करा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका. सर बँक FD वरती TDS क्वार्टरली करतात की मंथली? क्वार्टरली इंटरेस्ट कापतात बँक FD वरती. सर TDS मध्ये तुम्ही 26S कसा बघायचा हे सुद्धा सांगणार का? हो सांगणार आहे. फार काही मोठी अवघड प्रोसिजर नाहीये,
जसं आपण पीडीएफ फॉर्म डाउनलोड करतो रिटर्नचे, तसेच आपल्या लॉग इन मध्ये तो डाउनलोड होतो पीडीएफ मध्ये. चैताली मॅडम विचारत आहे की प्लीज गिव द एक्झाम्पल ऑफ एओपी अँड बॉडी ऑफ बीओआय. आता एओपी म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन्स, जे काही आपण 7 पर्सन्स बघितले त्याचं जर असोसिएशन असेल तर त्याला एओपी म्हणतात. म्हणजे इंडिव्हिज्युअल, एचयूएफ, पार्टनरशिप फर्म, कंपनी, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, याचं जे काही असोसिएशन कुणी जर केलं असेल तर त्याला असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणतात. एओपी मध्ये इंडिव्हिज्युअल मेंबर असू शकतो, नंतर पार्टनरशिप फर्म मेंबर असू शकते, कंपनी मेंबर असू शकते, नंतर कॉपरेटिव्ह सोसायटी मेंबर असू शकते. परंतु बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त इंडिव्हिज्युअल लोकांची बॉडी असते, ती त्याच्या नावावरूनच कळतं की बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल लोकांची काही जर असोसिएशन असेल तर त्याला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणतात. याच्यामध्ये फक्त इंडिव्हिज्युअल अलाउड असतात. डेटरचा बॅलन्स टॅली असेल असणं गरजेचं आहे का ऑडिटसाठी? काही काही जे काही मोठे बॅलन्स आहे त्याचं कन्फर्मेशन समोरच्या पार्टीचं तो सीए मागू शकतो. म्हणजे एखाद्या पार्टीकडनं खूप मोठं येणं असेल तर आणि सीएला जर डाऊट आला तर तो तुमच्याकडे मागू शकतो की तुम्ही त्या डेटरचं कन्फर्मेशन आणा. सुहास हातगावकर विचारताय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टीडीएस अँड टीसीएस? मी फक्त लॉन्ग फॉर्म सांगतो, याची सेपरेट आपण सेशन आहे. टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, म्हणजे तुम्हाला पेमेंट करताना टॅक्स डिडक्ट करायचा आहे त्याला टीडीएस असं म्हणतात. आणि टीसीएस म्हणजे तुम्हाला टॅक्स कलेक्ट करायचा आहे. पहिल्या केसमध्ये तुम्हाला डिडक्ट करावा लागतो आणि दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला कलेक्ट करावा लागतो. हा सिंपल त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. या दोघांचे पण सेपरेट टॉपिक आहे, त्या डिटेल्समध्ये तुम्हाला ते मी सांगणार आहे. सर, जॉईंट व्हेंचर एओपी अंडर असेसिबल होते का? जॉईंट व्हेंचर जर दोघांचं असेल, दोन इंडिव्हिज्युअलचं जॉईंट व्हेंचर असेल तर ते बीओआय खाली होईल. आणि इंडिव्हिज्युअल आणि पार्टनरशिप फर्मचं जर जॉईंट व्हेंचर असेल तर ते एओपी खाली होईल. मला असं वाटतंय की खूप प्रश्न असतील. आपण आजपर्यंतच्या जे काही सेशन झाले त्याच्याबद्दल मी क्वेश्चन विचारतोय. तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघून नोट्स पण काढू शकता. जे जे काही डाऊट असेल तुम्हाला विचारा. मी सर्वांचे डाऊट झाल्याशिवाय मीटिंग एंड करणार नाही. आजपर्यंत इन्कम टॅक्सचे जेवढे सेशन झाले त्यात काही डाऊट असेल तर विचारा. मोबाईल ऍप टॅली ऑन मोबाईल टीओएम पीए 4.5 आहे, ते ऍप डाउनलोड करता येईल का? करू शकता तुम्ही डाउनलोड ते. फक्त काय होतं, मोबाईल ॲपमध्ये तुमचा डाटा त्या ॲपच्या सर्व्हरला सेव्ह होतो, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होत नाही. जर तुम्ही पी सी किंवा
कॉम्प्युटर मध्ये सेव्ह केला तर तो तुमच्या पीसी वरती सेव्ह होतो. मोबाईलच्या ऍप मध्ये डाटा त्यांच्या डाटा सर्व्हरला सेव्ह होतो. कारण शेवटी अकाउंटचा डाटा ही सुद्धा एक कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे की तुमच्या पीसी वरती सेव्ह करायची की टॅलीच्या ऍप मध्ये सेव्ह करायची हे पण महत्वाचं आहे. हा पीसी वरती घ्या तुम्ही ते. इन्कम फ्रॉम सॅलरी डिटेल्स मध्ये घेणार का? आपण सॅलरीचे इन्कमचे हेड ऑलरेडी डिस्कस केले, तरी पण सॅलरी मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा. नंतर मला पर्सनल वरती विचारलं तरी चालेल. आणि सॅलरी मध्ये ज्याचं तुम्ही सॅलरी रिटर्न भरत आहे त्याचा ऑलरेडी 16 नंबर असतो. त्या 16 नंबर मध्ये ऑलरेडी तुम्हाला डिटेल्स दिलेले असतात आणि तुम्ही जर कंपनीमध्ये एम्प्लॉय असेल तर सॅलरीवरती कसा टीडीएस डिडक्ट करायचा तो आपण टीडीएस मध्ये बघणार आहे. वर्किंग ऑफ ग्रॅज्युएटिव्ह लीव सॅलरी आपण टीडीएसच्या टॉपिक मध्ये बघणार आहे. कारण लीव सॅलरीचं कॅल्क्युलेशन करायचं कसं करायचं, ग्रॅज्युएटीचं कसं करायचं, हे तुम्ही जर कंपनीमध्ये जॉब करत असाल, तुम्ही अकाउंटंट असाल, तर ती तुमची जबाबदारी आहे. आणि हे सगळं टीडीएस मध्ये आपल्याला कव्हर होईल. आणि ग्रॅज्युएटीला ग्रॅज्युएटी ऍक्ट ऍप्लिकेबल होतो. ती ग्रॅज्युएटी कशी काढायची ती ग्रॅज्युएटी ऍक्ट नुसार, आणि तुमचे ग्रॅज्युएटीचे आणि एम्प्लॉयरचे काय कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे त्यानुसार ते कॅल्क्युलेशन होतं. एलएलपी मध्ये जर चार पार्टनर असतील तर इंडिव्हिज्युअल रिटर्न भरायचे का फक्त एलएलपीचं? एलएलपीचं पण भरावं लागतं आणि पार्टनरचे पण भरावे लागतात. इंडेक्सेशन व्हॅल्यू काढल्यावर त्यामध्ये अग्रीमेंट कॉस्ट और अदर एक्सपेन्सेस ऍड करावे की इंडेक्सेशन कॉस्ट कॅल्क्युलेट करायच्या आधी? इंडेक्सेशन घ्यायच्या आधी सर्व कॉस्ट ऍड करायच्या आणि नंतर इंडेक्सेशन घ्यायचं. म्हणजे तुमची परचेस कॉस्ट, स्टॅम्प ड्युटी, वकिलाचे एक्सपेन्सेस, नंतर तुम्ही काही कमिशन दिलं असेल ते सर्व ऍड करायचं आणि मग इंडेक्सेशन घ्यायचं. मला वाटतं बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झाले आहे. कुणाला काही क्वेश्चन नाही तर आज आपण इथे स्टॉप करत आहोत. उद्या आपली सुट्टी आहे. परवा सोमवारी ललित पवार सर जीएसटीवर घेतील, मी पण असणार आहे. संभवी मॅडम विचारत आहे टॅक्स पेईंग मध्ये काही कन्सेशन आहे का? म्हणजे मला कळलं नाही क्वेश्चन. टॅक्स पेईंग मध्ये काही कन्सेशन म्हणजे काय?
एज ग्रुप नुसार आहे ना, स्लॅब वेगवेगळे आहे. आपण पहिल्याच दिवशी ते आपण स्लॅब डिस्कस केले. इंडिव्हिज्युअल साठी 60 वर्षापर्यंत एक वेगळा स्लॅब आहे, 60 ते 80 ला सिनियर सिटीजन म्हणतात, 80 च्या वरती सुपर सिनियर सिटीजन म्हणतात, त्याला वेगवेगळे स्लॅब आहे. पहिलं लेक्चरचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐका, त्यात सर्व डिटेल्स आपण डिस्कस केलं आहे. एक एक्झाम्पल पण कॅल्क्युलेट केलं आहे, एक्झाम्पल घेऊन टॅक्स पण कॅल्क्युलेट केलेला आहे. एज ग्रुप नुसार म्हणजे जीएसटी सारखं का, म्हणजे मला नाही कळलं जीएसटी मध्ये कुठल्या एज ग्रुप मध्ये एक्झम्पशन आहे. ओके, आपण भेटू सोमवारी. आता थँक्यू, आपण आता इथे थांबत आहोत आज.